नमस्कार. साहित्य भारती यूट्यूब वाहिनीच्या स्टुडिओमध्ये बँकिंग कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीयुत अनिल महादार साहेब आलेले आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार सर. ह्या पुस्तकाचा जो विषय आहे त्याच्यावरच आपण गप्पा मारणार आहोत. त्याच्या आधी ना मला एक गोष्ट आठवते. मी एकदा ना एका शेतकऱ्याला असंच काय काय बोलता बोलता भेटले होते. तेव्हा चाललं होतं आमचं बोलणं. तर त्याला म्हटलं, काय बाबा कसं चाललंय तुझं, चांगलं चाललंय ना पीक पाणी वगैरे, चांगलं निघतंय ना, किंवा काय किंवा काय बँकेचं काय वगैरे. तो एवढासा चेहरा करून म्हणला, काय मॅडम माझ्यावर एवढा मोठा बोजा आहे. बोजा म्हटल्यावर बोजा हा शब्द वेगळा आहे. बर हा तो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तो बोजा आहे, पण हा बोजा जमिनीवरचा बोजा आहे. हा गहाण कथा मार्फत झालेला बोजा आहे बँकेचा. आणि ही जी भाषा आहे शेतकऱ्यांची, काय आहे बँकेची भाषा हे शेतकऱ्यांना माहीत असावं यासाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. अच्छा अच्छा. हे तुमचं पहिलंच पुस्तक का? नाही, हे माझं दुसरं पुस्तक. अरे वा. हा, त्याच्या अगोदर कृषी प्रकल्प हे माझं पहिलं पुस्तक. बर बर. हे पुस्तक 2020 साली प्रकाशित झालं. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की या पुस्तकास 2020 सालचं या जरा कदम यांच्या नावानं जे पारितोषिक आहे हे पुस्तक, या उत्कृष्ट ग्रंथाचं कृषी ग्रंथाचं पारितोषिक या पुस्तकात मिळालेलं आहे. अरे वा, अभिनंदन. की मग कृषी प्रकल्प या पुस्तकाविषयी आम्हाला जरा सांगा ना. पूरक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी पालन, असे जे पूरक व्यवसाय आहेत हे ज्या वेळेला शेतकरी करू इच्छितो त्यावेळेला त्याला त्या व्यवसायासाठी त्याला भांडवलाची आवश्यकता असते. हो बरोबर. आणि भांडवलाची आवश्यकता जेव्हा असते त्यावेळेला बँकेशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. बरोबर. आणि मग तो बँकेकडे जातो. बँकेला काय आवश्यकता असतं की तुम्ही जो प्रकल्प करणार आहात हा प्रकल्प कागदावर बँकेला मांडलेला दिसायला लागतो, यालाच कृषी प्रकल्प म्हणतात. अच्छा. हा प्रकल्प बँकेला सादर करावा लागतो. मग हा प्रकल्पामध्ये काय येतं? तर प्रकल्पामध्ये प्रकल्प हा तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे का, आर्थिक दृष्ट्या सबल आहे का हे बघावं लागतं. आणि हे कागदावर ज्यावेळी प्रकल्प म्हणून मांडलं जातं त्यावेळेला हे बँकेला योग्य वाटलं तर बँक त्याला कर्ज पुरवठा करतो. अच्छा. हा अहवाल कसा तयार करायचा हे यासाठी आपण 10 प्रकल्प निवडले. आणि ह्या 10 प्रकल्प निवडले. आणि ह्या 10 प्रकल्पाचे प्रकल्प अहवाल या पुस्तकामध्ये दिलेले आहे. अरे वा. हे प्रकल्प अहवाल पाहिल्यानंतर या प्रकारच्या सामान्य शेतकरी, सामान्य शिकलेला शेतकरी सुद्धा हा प्रकल्प स्वतः बनवू शकतो आणि बँकेला सादर करू शकतो. काय म्हणता? वा वा वा, फारच छान. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अगदी सोयीस्कर झालं असं म्हणायला. अगदी सोयीस्कर. आणि आजकाल जे तरुण वर्ग ह्या शेतीमध्ये आलेला आहे त्याला शेतीला पूरक व्यवसाय असल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी त्याला बँकेकडे जावं लागतं आणि हे प्रकल्प बँकेला अहवाल सादर करावा लागतो, त्याशिवाय बँक कर्ज मंजूर करू शकत नाही. आणि मला खात्री आहे की आपल्या शेतकरी बांधवांना ह्या सगळ्या प्रकल्पाचा, या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल आणि ते त्याचा नक्की उपयोग करून घेतील. बरोबर. बरोबर. सर मला एक सांगा, या पुस्तकाची मागणी कशी आहे? या महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून या पुस्तकाला खूप चांगली मागणी आहे. वा वा. तरुण शेतकरी वर्ग, इव्हन बँकेचे अधिकारी, सहकारी बँकेचे अधिकारी, ग्रामीण बँकेचे अधिकारी यांना सुद्धा हे उपलब्ध आहे. आणि मराठीतून लिहिले गेलेले हे पहिलंच पुस्तक असल्यामुळं त्याला मागणी खूप छान आहे. छान छान, मस्त. म्हणजे बँकेच्या दृष्टीने पण ते उपयोगी आहे आणि शेतकरी बांधवांना पण ते उपयोगी आहे. म्हणजे तो मेळ बरोबर घातला जाईल, यातनं नक्कीच चांगल्या याची निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे कृषी कर्ज भाषा बँकेची, बँकेच्या कृषी कर्जाची सर्वांगीण माहिती हे जे पुस्तक आपण लिहिलेलं आहे, कसं असतं बरेच वेळा हे शेतकरी लोक किंवा ज्यांना कर्ज घ्यायचं आहे ते बँकेकडे गेल्यानंतर त्यांना, बँकेला अधिकारी जे आहेत बँकेचे त्यांना ते काय सांगतायत किंवा बँकेचे अधिकारी काय बोलतायत हे बरेच वेळा काही वेळेला कळतच नाही. बरोबर ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्या दृष्टीने तोच विषय धरून ही ह्या पुस्तकाची सुरुवात केली. बरोबर. ओके ओके. उदाहरण काही शब्द सांगतो की बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समोर बोलतात. उदाहरण सांगते, तुमचा सिबिल स्कोर काय, केवायसी डॉक्युमेंट आणलेत का. आता हे दोन शब्द असे आहेत की त्या शेतकऱ्यांना ते बघितल्या त्याला घाम पडतो आणि घाबरून जातो. अगदी खरंय. मग याच्या पुढचे जे शब्द जसे आहेत की एनपीए काय, परतफेड काय, मॉरेटरियम पिरियड काय, मार्जिन मनी काय, असे इतके अवघड शब्द बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोलले जातात. अर्थात त्यांना सुद्धा हे इंग्रजी मराठी शब्द माहीत पण नसतात. त्यामुळे मराठीत सांगितलं तर आणखी ते अवघड पडतं. त्यामुळे ह्या शब्दाची माहिती व्हावी, हा हवी शेतकऱ्यांच्या पर्यंत कळावं, हा पहिल्यांदा माझ्या मनामध्ये विचार आला.
दैनिकाची जे संपादक आहेत आदिनाथ चव्हाण यांच्यासमोर मी ही कल्पना मांडली की हे जे अवघड शब्द आहेत, शब्दावली जे आहेत, शब्द किंवा शब्द समूह आहेत, या संदर्भामध्ये आपण एक लेख मालिका सुरू केली. दर शनिवारी हे लेख प्रसिद्ध व्हायचे आणि दर शनिवारी दिवसभर त्यांचे लोकांचे फोन यायचे आणि तुमचे लेख आवडले म्हणून कल्पना यायचे. जसजसे लेख येऊ लागले तसतसं लोकांचा प्रतिसाद आला की हे सर्व लेख एकत्रित पुस्तक स्वरूपाने केले. त्यांनी सकाळ प्रकाशन मार्फत या पुस्तकाची निर्मिती केली. अच्छा, आणि ती माहिती जर नसेल तर माणूस थोडा बँकेत जायला कचरतो नाही का? अगदी बरोबर, कचरतो. त्याला माहित असेल हे लेख वाचते एकदा एनपीए म्हणजे काय कळलं, सिबिल म्हणजे काय कळलं, केवायसी म्हणजे काय कळलं, तर केवायसीचे डॉक्युमेंट घेऊन बँकेत जाईल. त्याला त्याचा वेळ वाचतो आणि त्याला त्याची माहिती अगोदर असल्यामुळे सुलभ होतो त्याच्या दृष्टीकोन. आणि जे आपण जनरली ऐकतो लोकांकडनं की बँकेत जायचं म्हणजे 100-60 हेलपाटे घालायला लागतात, एकदा हे डॉक्युमेंट आणा, एकदा ते डॉक्युमेंट आणा, पण तुमच्या या पुस्तकामुळे आणि त्याच्यात तुम्ही सगळं काय काय लागतं याचा गोषवारा दिलेला असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे आपले हे हेलपाटे मारण्याचे जे त्रास आहे तो नक्कीच कमी होणार की नाही. तोच प्रामुख्याने उद्देश आहे या पुस्तकामध्ये की शेतकऱ्यांना आधी कर्ज घेणे अगोदरच आपले संपूर्ण फाईल आपले जे कागदपत्र तयार केले आणि माहिती घेऊन बँकेकडे गेले तर त्यांचा वेळ वाचणार आहे, बँकेचा वेळ वाचणार. अगदी बरोबर आहे. हा, शेतकरी बांधवांनो बघा, आता तुम्हाला माझी खात्री आहे की तुम्हाला आता बँकेत आपलं कर्ज प्रकरण सादर करण्यासाठी जाण्यासाठी अजिबात भीती वाटणार नाही, बरोबर ना? इतकं सुंदर महादार साहेबांनी या पुस्तकात सगळं नमूद केलेलं आहे, तुम्ही नक्की त्याचा वापर करा. महादार साहेब, तुमच्या दोन्ही पुस्तकांमध्ये एक वेगळेपण जाणवलं की त्याच्यात तुम्ही संभाषण किंवा स्वतःचे अनुभव असं त्याच्यात नमूद केलेले आहेत, तर ते कशासाठी? म्हणजे मी एक प्रयोग केला की याच्यामध्ये जे प्रसंग आहेत हे प्रसंग संभाषण रूपाने प्रसंग त्या त्या लेखाच्या संदर्भात त्या लेखामध्ये दिले आहेत. बरोबर, याचा चांगला फायदा झाला की त्या लेखातली जी माहिती आहे त्या संभाषणावरून शेतकऱ्यांना पटकन समजून जवळची भाषा वाटते. आपला शेतकरी फार हुशार आहे, काही शब्द त्याला समजत नाहीत म्हणून आपण त्याच्यामध्ये तो अज्ञानी आहे किंवा काय असा भाग नाही, तर तो शब्द जर त्याला समजून सांगितला तर नक्कीच त्याला त्याचा फायदा होतो आणि तो चतुर असल्यामुळं नक्कीच या संदर्भातला बँकिंगचा फायदा तो करून घेऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर. मग अशा एखादा प्रसंगा संदर्भात आम्हाला सांगा की काहीतरी. बचत गटाच्या संदर्भामध्ये मी एक लेख अग्रवन मध्ये लिहिला होता. बर, तो लेख वाचल्यानंतर ज्या दिवशी प्रकाशित झाला त्या दिवशी तासगावच्या सुनंदाताई बर यांचा मला फोन आला. काय म्हणता? हो बर. त्या म्हणाल्या मला लेख तुमचा खूप आवडला. वा वा, इतका आवडला की मी आजच आमच्या बचत गटाची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व महिलांना मी तो लेख वाचून दाखवणार आहे. बघा, म्हणजे हे लेख लोक वाचून त्याप्रमाणे लगेच त्यांना उत्स्फूर्तपणे उपयोग करून घ्यावा. अगदी संपूर्ण महाराष्ट्रातून फोनवर अशी चर्चा होते आणि त्यांची पत्र येतात, त्यांचे व्हॉट्सअपवर संदेश येतात आणि त्यांना खूप लेख आवडला आणि मार्गदर्शन मिळतं ना त्यांना एक अगदी आणि ठोस मार्गदर्शन मिळतं. एवढंच नव्हे तर जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ग्रामीण बँका यांची जी शाखा अधिकारी आहेत, कृषी अधिकारी आहेत, त्या बँकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्यासाठी हे पुस्तक घेतले आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना हे पुस्तक दिलं की त्याचा त्यांना उपयोग व्हावा. हे मराठीत असल्यामुळं त्यांना ह्या ग्रामीण बँकांनी सहकारी बँकांच्या बँकांनी हे पुस्तक हे घेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांना ते दिलेलं आहे. म्हणजे हे बँकांनी सहकारी बँकांनी विशेषतः हे एक छान पाऊल उचललं म्हणायचं. अगदी बरोबर आहे. फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या ह्या ज्या महाराष्ट्रातील छोट्या बँका आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या साठी सुद्धा हे पुस्तक उपयोगीचे आहे. वा वा वा, फारच म्हणजे तुम्ही फारच हे छान कार्य करताय माधार साहेब आणि नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आणि बँकांना सुद्धा आणि ज्या खेडेगावातल्या वगैरे ग्रामीण भागातल्या ज्या बँका आहेत तिथले जे अधिकारी आहेत त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल आणि अतिशय आत्मविश्वासाने आणि शेतकरी बांधवांना कमीत कमी त्रास होऊन त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी होईल नाही का या सगळ्याच्या. सबसिडी आणि कृषी कर्जावरील व्याजदर आकारणी. ज्या शेतकऱ्यांना स्वतःच प्रत्येक प्रकल्पामध्ये स्वतःचं भांडवल लागतं, ज्यांच्याकडे स्वतःचं भांडवल नाही त्यांना शासनामार्फत अनुदान दिलं जातं. बर, पूर्वी अनुदान हा भाग जो आहे तो
फ्रंट एड सबसिडी म्हणायची त्याला. फ्रंट एड म्हणजे कर्ज देतानाच अनुदान दिलं जायचं. बरं, यामध्ये गैरवापर होत असल्यामुळं त्याचा त्या अनुदानाचा भाग बदलला आणि त्याला बॅक एंडेड सबसिडी दिली जाते आता. बरं, आता हे बॅक एंडेड सबसिडीच्या बद्दल माहिती शेतकऱ्यांना व्हायला आवश्यक आहे, माहिती आवश्यक आहे. म्हणजे कर्ज 100% दिलं जातं आणि जी सबसिडी 25-30-50% काही जी मिळते ती मिळते ती बँकेकडे जमा होते आणि बँक ती वेगळ्या खात्यामध्ये ठेवली जाते. ते तो जो पिरियड आहे त्याला लॉक इन पिरियड म्हणतात. नंतर कर्ज संपूर्ण त्याचं फिटल्यानंतर ते परतफेड केल्यानंतर राहिलेली रक्कम जी आहे त्यामध्ये ती सबसिडी एवढी रक्कम राहिलेली होऊन कर्ज बंद होतो. यामुळं अनुदानाचा वापर 100% अमलाचा योग्य होऊ लागला आणि ही शेतकऱ्यांना माहीत नाही. ज्या वेळेला ही सबसिडी वेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये ठेवली जाते त्यावेळेला त्या सबसिडीच्या रकमे इतक्या रकमेवर बँकेच्या कर्जाला व्याज लागत नाही हे शेतकऱ्यांना माहीत असलं माहीत व्हायला पाहिजे. या दृष्टीने या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजे ही फारच बघा ही किती महत्वाची माहिती आपल्याला मिळाली की नाही. अजून एक बाब याच्यामध्ये आहे की शेती कर्जाला व्याज कसं आकारणी केली जाते. बरोबर, व्याजाची आकारणी 3 प्रकारे केली जाते. एक म्हणतात सरळ व्याज, दुसरं चक्रवाढ व्याज आणि तिसरं म्हणजे अतिरिक्त व्याज, पेनल इंटरेस्ट. तर शेती कर्जामध्ये सरळ व्याजानं व्याज आकारलं जातं. बरं, म्हणजे फक्त मुद्दलावर व्याज आकारलं जातं. त्याची परतफेड जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत त्याला सरळ व्याज आकारलं जातं आणि परतफेड ज्यावेळी सुरू होते त्यावेळी व्याज आणि मुद्दल हे मुद्दल जो हप्ता आहे तो भरला जातो. ही जी सरळ व्याजाची रक्कम आहे ही शेतकऱ्यांना माहीत नसतं, माहीत व्हावं यासाठी कसं व्याज आकारणी जाते या संदर्भामध्ये स्वतंत्र लेख या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. याची शेतकऱ्यांना माहिती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी बांधवांनो, मगाचपासून मी तुम्हाला सांगते की ही पुस्तकं जरूर विकत घ्या, तुम्हाला त्याचा खूप उपयोग नक्कीच होणार आहे. तर महादार साहेब, ही पुस्तकं मिळतील कुठे पण? या सकाळ प्रकाशनाचं महाराष्ट्रभर नेटवर्क खूप छान आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरातील पुस्तक विक्रेत्याकडे ही पुस्तकं उपलब्ध आहेच. अमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे आणि सकाळ प्रकाशनाच्याकडे सुद्धा ऑनलाईन ही पुस्तकं विकत मिळू शकतात. वा वा, म्हणजे बघा घर बसल्या आपण ही ऑनलाईन पुस्तकं मागवू शकतो, केवढी सोय आहे की नाही, आपल्या दारात आलेली आहे. नक्की आपण याचा फायदा घ्यायलाच पाहिजे. ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ती अप्रतिम आहेतच आणि खूपच मार्गदर्शक आहेत यात शंकाच नाही. पण आम्हाला माहितीये की एवढ्यावर काही तुम्ही थांबलेले नसणार, तुमचं लिखाण हे चालू असणारच. पुढे एक जो विषय आहे तो आताचा ज्वलंत विषय आहे, तो सर्वत्र जो शेतकऱ्यांच्या मध्ये बँकेच्या मध्ये हा बोलला जातो, म्हणजे कृषी पर्यटन. हो बरोबर, कृषी पर्यटनाला आज इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की त्याच्यामुळं या संदर्भामध्ये कर्ज उपलब्ध होता त्याची आवश्यकता या संदर्भात लिहावा असा विचार आहे. त्याचं लेखन माझं सुरू आहे. अॅग्रोवन ची भूमिका आणि सकाळ प्रकाशनची भूमिका फार महत्वाची आहे. यांच्या प्रोत्साहनामुळे मी हे दोन्ही काम हे दोन्ही पुस्तक पूर्ण करू शकलो. श्रोते हो, आजपर्यंत आपल्या इथे लेखक, कवी, चित्रकार यांच्या मुलाखती आपण घेतल्या, त्या तुम्ही नक्की ऐकलेल्या असतीलच. कृषी साहित्यिक श्रीयुत अनिल महादार, आणि त्यांना कृषी साहित्यिक म्हटलेलं अजिबात वावगं ठरेल असं मला वाटत नाहीये. असेच कृषी साहित्यिक अजून पुढे येण्याची गरज आहे, निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचा छान तऱ्हेने उपयोग होईल. आमच्या या स्टुडिओमध्ये तुम्ही आज आलात आणि एवढी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. रसिक हो, साहित्य भारती यूट्यूब वाहिनीवर आम्ही अनेक भाषातले साहित्यिक आणि व्यंगचित्रकार यांच्या मुलाखती प्रसारित करत असतो. आपण अवश्य त्याचा आस्वाद घ्या आणि हो, ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां.